नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या जे दाणेदार स्वरूपातील म्हणजेच ग्रॅन्युअल स्वरूपातील जे नवीन खत बाजारामध्ये आले आहे की ज्याचं नाव कुकल याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की त्याचा वापर आपण कसा करावा आपण वापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये तसेच जमिनीमध्ये कशाप्रकारे ते काम करते किंवा पिकामध्ये आपणाला कोणकोणते बदल दिसतात याचा वापर आपण कशासाठी करावा व कोणत्या स्टेजला तसेच त्याचे वापरायचे प्रमाण किती ते कोणकोणत्या खतांबरोबर आपण देऊ शकतो की ज्यामुळे आपणाला पिकांमध्ये चांगल्या पद्धतीने आपणाला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच त्याचे वापरण्याचे फायदे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया कुकल हे भारतातील सर्वप्रथम दाणेदार ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमधले खत आहे पी जे टी तंत्रज्ञानावर आधारित आहे तसेच ते मातीच्या अनुकूलनासाठी मदत करते याचा वापर केल्यामुळे आपणाला पिकांमध्ये कशाप्रकारे फायदे दिसून येतात त्याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया हे प्रामुख्याने मुख्य पोषक तत्वामध्ये एन पी के म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅश हे अपटेक करण्यास मदत करते तसेच याच्यामध्ये आपणाला कॅल्शियम बोरॉन झिंक फेरस मँगनीज यासारख्या अन्य महत्त्वाच्या पोकोस पोषक तत्वांचा मुळापासून झाडापर्यंत वाहनाचे काम हे सोप्या पद्धतीने होते तसेच याचा वापर केल्यामुळे आपणाला पिकामध्ये जैविक व अजैविक ताण हा नाहीसा होतो किंवा जैविक व अजैविक ताणापासून पिकाचे रक्षण करते तसेच रासायनिक ताणांसुद्धा लढण्याचे व बळकट करते तसेच याचा वापर आपण प्रामुख्याने रासायनिक खतासोबत करू शकतो तसेच आपल्या पिकामध्ये जडधातूंचा संचय होऊन देत नाही याच्यामधील जीवजन्य म्हणजेच बायोजेनिक सिलिका ही पानामध्ये राहून पेशीभित्तिकांना मजबूत बनते की त्यामुळे आपणाला रोगापासून किंवा किडींपासून पिकाला चांगल्या पद्धतीने बचाव होतो किंवा सहन करण्यास क्षमता मिळते रोपांची रोगप्रतिकारशकता वाढते तसेच जैव रेरूंचे संश्लेषण वाढते प्रकाश संश्लेषण क्रिया ही वाढल्यामुळे आपणाला पिकामध्ये तजेदारपणा तसेच हिरवगारपणा किंवा काळोखी दिसून येते याच्या वापरामुळे आपणाला खतेच खतांचा परिणामकारक वापर करता येतो त्याच पद्धतीने मुळांचा विकास होतो की ज्यामुळे आपणाला जे आपण दिलेले खतं आहेत ते अवेलेबिलिटी किंवा चांगल्या पद्धतीने अवेलेबल होऊन आपणाला त्याचा रिझल्टसुद्धा पाहायला मिळतो हे आपण रासायनिक खतांसोबत मिक्स करून एकरी पाच किलो याप्रमाणे देऊ शकतो उसासारख्या पिकात पानांची रुंदी काळुखी तसेच फुटव्यांसंखी संख्या यासाठी आपणाला उपयोगाला पडते तसे भाजीपाला पिकांमध्ये सिलिकॉनचे महत्व हे फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण भेसलमध्ये किंवा आपण ज्यावेळी रासायनिक खतांचा डोस देणार आहे त्यावेळीसुद्धा आपण कुकलचा वापर करू शकतो याचे प्रमाण एकरी आपण पाच किलोपर्यंत आपण ज्या ज्यावेळी म्हणजे दोन ते तीन वेळा देऊ शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट किंवा याचं रिझल्ट पाहायला मिळतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा व चॅनलला जर आपण प्रथम आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद